सांगे वर्तमान अभिमानाने मग भाग्य हे उजळे नुजा कोणासे मग भविष्य हे उज्ज्वल से कोणासे महाराष्ट्र हे नावते आसे महाराष्ट्र नाव हे जयासे जय हो त्या महाराष्ट्राचे जय हो या महाराष्ट्राचे सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे समर्थ लोक महाराष्ट्राचे जय महाराष्ट्र 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 नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष बाब आहे जी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न ग्रामीण विभागातला आहे, तो म्हणजे ई पीक पाहणी. हे नवीन असणारं आवर्तन कशा पद्धतीचं असणार आहे त्याकरता आपण आजच्या या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. ई पीक पाहणी या संदर्भात आणि या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत ते केवळ उपजिल्हाधिकारी नाही आहेत किंवा महसूल प्रशासनात काम करणारे केवळ अधिकारी नाही आहेत, तर त्यांनी महसूल प्रशासनाची असणारी कात ही नवीन युगाशी कशा पद्धतीनं जोडली जाईल याकरता प्रामुख्यानं गेले 5 वर्ष सातत्याने ई प्रोग्राममध्ये काम करतायत. असे ई पीक पाहणी आणि ई फेरफार प्रकल्प याचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी जमावबंदी आयुक्त पुणे रामदास जगताप आपल्याबरोबर आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार रामदासजी. आता त्यांच्यावर सांगायचं झालं तर या वर्षीचा त्यांना राज्यस्तरावरचा उपजिल्हाधिकारी सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दिला गेला. कारण या ई पीक पाहणी अहवालामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलंय आणि याच करता प्रथमच अशा पद्धतीचा पुरस्कार राज्यस्तरावर देण्याचं काम केलं गेलं राज्य शासनाच्या वतीनं आणि तो पुरस्काराचे मानकरी ठरले. आजचे आपले या ठिकाणचे असणारे पाहुणे रामदासजी जगताप. जगताप साहेब, मुळामध्ये पहिलं आपलं स्लोगन होतं की माझी शेती माझा सातबारा आणि मीच लिहीन माझा पीक पेरा. खूप चांगलं असणारं स्लोगन होतं आणि या स्लोगनच्या संदर्भामध्ये त्या पद्धतीनं एकूण असणारी एक पीक पाहणी जी आहे ती सुरू झाली आणि नवीन एक ॲप आलं. काय सांगता येईल स्लोगन आणि ॲप काय सांगता येईल शेतकऱ्यांसाठी? आपला जो कष्टकरी वर्ग आहे आणि जे आपला अन्नदाता आहे तो रात्रंदिवस कष्ट करतो आणि त्याच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. या व्यापक भूमिकेतून राज्य शासन नेहमीच प्रयत्न करतं. जो शेतामध्ये जे उत्पन्न घेतो ते त्याचं मार्केटिंग प्रॉपरली झालं पाहिजे, त्याची बाजारपेठेपर्यंत ते पोहोचलं पाहिजे आणि त्याला हे उत्पादन घेण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना किंवा मार्गदर्शन शासन स्तरावरून झालं पाहिजे. याचा व्यापक हित विचारात घेऊन सातबाराचं संगणकीकरण किंवा डिजिटायझेशन राज्यभरामध्ये सुरू झालेलं आहे आणि या धर्तीवर ई पीक पाहणी नावाचा एक नवीन प्रकल्प राज्य शासनाच्या वतीने राज्यव्यापी झाला. 13 ऑगस्ट 2021 माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आदरणीय ठाकरे साहेब आणि महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, महसूल राज्यमंत्री सत्तार साहेब आणि कृषी मंत्री भुसे साहेब बरोबर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकल्प राज्यव्यापी करण्याचा निर्णय झाला आणि शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा जे पीक पाहणी करण्यामध्ये एक नवीन सुविधा सक्षम सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या निमित्ताने झालं. जगताप सर, नेहमी असा प्रश्न असतो की ई पीक पाहणी जे आहे साधारणतः या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण विभागामध्ये मोठं असणारं हे परिवर्तन होतं, ही मोठी क्रांती आहे. पूर्वी कशा पद्धतीने पीक पाहणीचा एकूण असणारा नोंदी होत होत्या आणि आता तो बदल कसा होणार आहे? बरोबर, खूप चांगला प्रश्न आपण विचारला. यापूर्वी परंपरागत पद्धतीने तलाठी शेताच्या बांधावर जाऊन त्या शेतकऱ्याचे पीक पाहण्याची नोंद करणं अपेक्षित होतं. प्रत्येक सर्व नंबरमध्ये काय पिकं घेतलेली आहेत त्या पिकांच्या नोंदी गाव नमुना सातबारामध्ये जो अधिकार अभिलेख आणि पिकांची नोंद होईल म्हणून समजला जातो त्याच्यावर घेण्याची परंपरागत पद्धत होती. या पद्धतीमध्ये तलाट्याने गावातल्या पंचांसमक्ष शेतारची शिवार फेरी करायची आणि प्रत्येक सर्व नंबरवर काय पिकं आहेत त्या पिकांच्या नोंदी लिहून आणायच्या आणि मग सातबारावर नोंदवायच्या अशी पद्धत होती. साधारणतः नोंदी वर्षभरात किती वेळा केल्या जायच्या? साधारणतः 3 हंगाम आपल्याकडे आहेत. आपले हंगाम, खरीप हंगाम, रब्बी हंगाम, उन्हाळी हंगाम आणि संपूर्ण वर्ष अशा ह्या पद्धतीने त्या नोंदी करणं अपेक्षित होतं. परंतु
तलाटेकडे असलेला व्याप, त्याच्याकडे असलेली गावांची संख्या, अन्य कामकाज, त्यामुळे ह्या नोंदी बऱ्याच वेळा अचूकतेने होत नाहीत असे नेहमी ओरड असायचे आणि शेतकऱ्यांकडून तक्रार यायचे की आमच्या शेतात पीक वेगळंच आहे आणि सातबाराव पीक वेगळंच आहे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये ही जी तफावत आहे ती दूर करण्याचा एक मुख्य होते उद्देश. आणि शेतकरी सक्षम झाला पाहिजे, शेतामध्ये असलेलं पीक कोणतं पीक आहे, किती क्षेत्र आहे हे शेतकऱ्यांशिवाय अन्य कोणी इतके परफेक्ट सांगू शकत नाही. आणि म्हणून आता ही थेट सुविधा आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. पीक पाहणी म्हणजे सर्वसामान्य जो शेतकरी आहे त्याला ते फ्रेंडली ऍप वाटेल, स्वतःच वाटेल, स्वतःच्या भाषेमध्ये लिहिता येईल, ते समजून घेता येईल अशा पद्धतीचं नवीन ऍप आपण आणलं. काय काय ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुविधा मिळणार आहेत? हे जे ऍप आहे ई पीक पाणी नावाचं, जे अँड्रॉइड बेस मोबाईल बेस हे मोबाईल ऍप आहे, हे ऍप टाटा ट्रस्टच्या मदतीने आम्ही विकसित केलं. बरोबर. पहिल्यांदा पथदर्शी प्रकल्प राज्यामध्ये राबवला, 20 तालुक्यांमध्ये राज्यातल्या हा 2 वर्ष प्रकल्प सुरू होता. बर. त्याचा संपूर्णतः अभ्यास केला आणि याची उपयुक्तता काय आहे, म्हणजे मोबाईल फोन शेतकऱ्यांकडे आहेत का, इंटरनेटची काही अडचण येते का, साधारणतः किती प्रकारची पिकं शेतकरी नोंदवत आहेत आणि त्याचा एकूण डेटा अनालिसिसमध्ये काय फायदा होतो, शासन स्तरावर काय अचूक माहिती प्राप्त होते, याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये याचं साधारण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर झालं आणि मग या प्रकल्पाची व्यापकता वाढवण्याचा निर्णय झाला. बरोबर. पथदर्शी प्रकल्प जो आहे राज्यव्यापी करण्याची सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या आणि शासनाचे जे धोरण आहे विकेल ते पिकेल ही जी घोषणा राज्य शासनाची आहे त्या घोषणेला हे पूरक कसं होईल, म्हणजे याचा उपयोग शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीमध्ये कसा होईल याचा व्यापक विचार करून हा राज्यव्यापी करण्याचा निर्णय झाला. आणि या वर्षीच्या 13 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याला राज्यस्तर स्वरूप दिलं गेलं. बरं, नेहमी असा प्रश्न पडतो की बऱ्याच वेळा शहरांमध्ये देखील अशा पद्धतीचे ऍप करता ज्याला आपण रेंज म्हणतो ती सुविधा असणं आवश्यक असतं, तर ज्या ठिकाणी अशा फोनला रेंज नसेल त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पण हा करता येणार, कसं करता येणार? हो, याच्यात मुख्य उद्देशच आहे, कारण प्रत्येक शेतातून पीक पाणी करणं गरजेचं आहे आणि शेतात काय कायमस्वरूपी रेंज असू शकत नाही, सगळ्या शेतांमध्ये मोबाईलची रेंज असेल असं अपेक्षित नाहीये. बरोबर. त्यामुळं हे ऑफलाईन मध्ये काम करतं. आपलं मोबाईल ऍप जे आहे याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे शेतकऱ्यांची नोंदणी. शेतकऱ्यांची नोंदणी करताना शेतकऱ्यांना मात्र त्याला इंटरनेटची आवश्यकता आहे. बरोबर. आणि ही मोबाईल ऍप आपलं 712 डेटाबेसची लिंक अप आहे, म्हणजे 712 नोंदणी करताना त्या शेतकऱ्याचं नाव टाईप केल्यानंतर टाकल्यानंतर नाव सिलेक्ट केल्यानंतर त्या 712 संबंधित त्याचा सर्व नंबर, गट नंबर, त्याचा खाते नंबर, त्याचं क्षेत्र, ही संपूर्ण माहिती आपल्या मोबाईलच्या हँडसेट मध्ये येऊन जाते आणि मग पुढची प्रक्रिया पूर्ण ऑफलाईन मध्ये चालते. अच्छा. फक्त नोंदणी पुरतं आपण जिथं रेंज असेल, म्हणजे गावामध्ये, आपल्या घरी किंवा वस्तीवर किंवा टेकडीवर, जिथं जिथं रेंज आहे. आपण आता आपण असं करूया ना, आपण एक साधारणतः म्हणूया की आपण ज्याला डेमो म्हणतो, आपण आता जिथे उभे आहोत तिथे मी शेतकरी आहे, हे माझं शेत आहे, या शेतामध्ये मला नोंद करायची, कशी करायची सांगा. पहिल्या टप्प्यामध्ये काय, ज्या ठिकाणी आपलं रेंज आहे, आपण घर आहे, आपल्या घरी कधीही 24 तासामध्ये कधी आपली नोंदणी करू शकता. पहिल्यांदा आपण नोंदणी करायची, गाव, जिल्हा, तालुका, गाव निवडल्यानंतर आपलं एक नाव टाईप करायचं, समजा माझं नाव रामदास आहे. बरोबर. आणि रामदास टाईप केलं तर त्या गावात जेवढे रामदास आहे त्यांची लिस्ट येते, त्याची लिस्ट येते, त्यातून आपलं नाव निवडायचं, सिलेक्ट करून आपला मोबाईल नंबर टाकायचा. आपल्याकडे स्मार्टफोन आपला हा स्वतःचा असेल तर तो मोबाईल नंबर ऑटोमॅटिक घेतो. जर आपला तो फोन आपण शेजारच्या मित्राचा कोणाचा वापरलेला आहे तर आपला जो साधा फोन आहे त्या फोन नंबर टाईप करायचा आहे आणि ओटीपी, त्यानंतर ओटीपी जनरेट, ओटीपी येतो आपल्या फोनवर येतो. बरोबर. तो 4 अंकी ओटीपी टाईप केला नंतर तुमची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊन जाते. तुम्हाला गरज असेल तर हे ऐच्छिक आहे, तुमचा फोटो त्याचा अपलोड करायचा आणि आपलं प्रोफाईल तयार करायचं. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा सकाळी लवकर आपल्या शेतामध्ये गेला तर शेतामध्ये गेल्यानंतर तिथे रेंजची गरज नाही, तिथे फक्त आपल्याला जीपीएस लागतं, इंटरनेटची गरज नाही, जीपीएस लागतं, कारण फोटो जो काढतोय तो अक्षांश रेखांशासह आहे. बरोबर. या मोबाईल ऍपमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर अक्षांश रेखांशाचा फोटो आहे, पिकाचा फोटो. नोंदणी करायला गेले आपण, आपलं नाव नोंदणी आहे, आपले जेवढे सर्व नंबर आहेत तिथे ओळीन दिसतात, आपला सर्व नंबर निवडायचा आहे, सर्व नंबर निवडल्यानंतर पिकांची यादी येते, त्यातून पिकांची यादी जी आहे, पिकांचे 2 प्रकार याच्यामध्ये आपण दिलेले आहेत, एक तर निर्भेळ पीक आहे, म्हणजे एका वेळेस शेतावर एकच पीक घेतलं असेल तर ते निर्भेळ पीक आहे. बरोबर. आणि एका क्षेत्रात एकापेक्षा अनेक पिकं मिक्स मध्ये घेतली असतील, म्हणजे डाळिंबामध्ये कांदा आहे, बरोबर, बरोबर, डाळिंबामध्ये कलिंगड लावले, असं मिक्स असेल तर त्याला आपण मिश्र पीक म्हणतो. बरोबर. या दोन्ही पद्धतीच्या पिकांच्या नोंदी घेता येतात. फळबागा असतील तर फळबागामध्ये झाडांची संख्या देखील नोंदवता येते. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये
पिकाचा पेरणीचा दिनांक किंवा लागवडीचा दिनांक सुद्धा घेतो. बरोबर. म्हणजे ऊसाची लागवड आपण हे आडसाली आहे का सुरू आहे का किंवा खोडो आहे त्याचा तो दिनांक पण घेता येतो. याचा फायदा असा आहे की पुढे जाऊन हा डेटा साखर कारखान्यांना देखील उपलब्ध करून दिला जाईल. बरोबर. गळीत हंगामाचं पूर्ण नियोजन या डेटाच्या आधारे करता येणार आणि त्याचाही मोठा फायदा. नैसर्गिक संकट जर का असं ओढवलं तर त्या ठिकाणी जाऊन जेव्हा तलाठी लोकांना तिथे सर्वे करावे लागत होते ते सर्वे आता खूप सोपे झाला असं म्हणावं लागेल. नक्की नक्की. तर मी आपल्याला सांगत होते की आपले पीक पाणी हे झालं का तिथे ते पीक निवडलेलं आहे. पीक निवडल्यानंतर क्षेत्र नमूद करायचे फक्त तो इंग्रजी आकडा टाकायचा आपल्याला किती क्षेत्र आहे ते हेक्टर मध्ये क्षेत्र भरायचं आणि क्षेत्र भरल्यानंतर पिकाचा फोटो काढायचा आहे. शेतामध्ये जाऊन एक 4-5-10 मीटर आतमध्ये शेतामध्ये जायचं आणि आपलं GPS ऑन करायचं मोबाईल मधलं आणि एक फोटो घ्यायचा पिकाचा आणि तो साठवा करायचा. पिकाचा फोटो साठवला का जर आपण रेंज नसेल आपल्या शेतामध्ये तो साठवला जातो हँडसेट मध्ये. बरोबर. आणि ज्यावेळेस आपण घरी येतो तिथे एक अपलोड नावाचं बटन आहे ते अपलोड केलं का ही माहिती महसूल विभागाच्या डेटाबेस सर्व्हरला येऊन जाते आणि ती थेट त्या गावच्या तळाला उपलब्ध होते. पण निश्चित हे सगळं समजण्यासाठी आपण संपूर्ण राज्यातल्या ग्रामीण विभागांमध्ये कॅम्प घेतले असतील, शेतकऱ्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं असेल, असं काही केलं का? हो नक्की. आपण 1 ऑगस्टला हा पूर्ण प्रकल्प कार्यान्वित केला आणि डेमो ऍप एक डेमो व्हर्जन आपण ऍप डेव्हलप केलं आणि ते सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. ते आता उपलब्ध आहे. डेमो व्हर्जनवर आपल्याला त्यांना डेमो करून पाहता येतो आणि राज्याचे महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त भागीदारीतून हा प्रकल्प कार्यान्वित आहे. क्षेत्रीय स्तरावर महसूल अधिकारी म्हणून तलाठी असतील, आमचे मंडळाधिकारी असतील, तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील ही टीम आणि दुसऱ्या बाजूला कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, अधीक्षक कृषी अधिकारी ही दुसरी टीम. अशा दोन्ही टीम मिळून आपण हे क्षेत्रीय स्तरावर कामकाज करतोय. यासोबतच म्हणजे ग्रामीण भागामध्ये पोलीस पाटील आहेत, कोतवाल आहेत, रेशन धान्य दुकानदार आहेत, आपले महाई सेवा केंद्र संचालक आहेत किंवा संग्राम केंद्र संचालक आहेत, अशा सगळ्यांची मदत घेतोय. याच्या सोबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण एक अभिनव उपक्रम हाती घेतला राज्यामध्ये. राज्याची जी कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद आहे पुण्याची, चारही कृषी विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी BSc अग्रीला ऍडमिशन घेत आहेत, जे शिक्षण चालू आहेत, त्यांच्या शेवटच्या वर्गामध्ये असलेले रावे प्रोग्राम म्हणून कृषी कार्यानुभव नावाचा प्रोग्राम असतो, रुरल वर्क एक्सपिरियन्स प्रोग्राम, तो याला जोडला. हा, तो याला जोडला आणि ह्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश केला. म्हणजे पुढे येणाऱ्या पिढीमध्ये याची संपूर्ण माहिती असेल आणि त्या पद्धतीने काम करतील. राज्यातले चारही कृषी विद्यापीठाचे साधारणतः 160 आसपास जी कृषी महाविद्यालय आहेत त्यातले जे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी 9,500 विद्यार्थी आपल्या या प्रकल्पाशी जोडले गेलेले आहेत. साधारणतः या सगळ्या प्रकल्पामधून आतापर्यंत किती शेतकरी लोकांनी सहभाग पर्सेंटेज मध्ये घेतला आहे, कुठपर्यंत आपण आता पोहोचलोय? राज्याची आकडेवारी जर द्यायची झाली तर राज्यभरामध्ये साधारणतः 2,55,00,000 सातबार आहेत. बरोबर. आणि साधारणतः तेवढेच खाते आहेत. बरोबर. 2.5-3 कोटीच्या आसपास खाती आहेत. बरोबर. याच्यातले बिनशेती सर्व नंबर जे आहेत ते साधारणतः 35 लाख आहे. ओके. बिनशेती सर्व नंबर आपण पीक पाणी करत नाही. शेतीचे सर्व नंबर आहेत ते साधारणतः 2,20,00,000 2,22,00,000 आसपास सर्व नंबर आहेत. त्या सर्व नंबर आपल्याला पीक पाणी करायचे आहे आणि साधारणतः 2.5 कोटीच्या आसपास खातेदार आहेत का त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचे. त्यातले 52 लाख कालाखेर 52 लाख खातेदारांनी हे मोबाईल ऍप वापरलं आणि पीक पाणी अपलोड केली. साधारणतः 65 लाख सर्व नंबर पीक पाणी आपल्याकडे आलेले आहे. खूप चांगला प्रतिसाद शेतकरी. आपण खरंच म्हणजे जगताप साहेब जे सांगतात त्या पद्धतीने हा खूप मोठा प्रतिसाद म्हणायला पाहिजे, कारण एवढ्या कमी कालावधीमध्ये 65 लाख लोकांपर्यंत पीक पाणी अहवालापर्यंत पोहोचलो. ज्या नोंदी आपल्याकडे उपलब्ध आहेत मला वाटतं येत्या 6 महिन्यामध्ये हे संपूर्ण मिशन तुमचं पूर्ण होईल असं मला वाटतं. आमचा उद्देशच आहे का हा प्रकल्प ही पीक पाणी प्रकल्प शेतकऱ्यांना सक्षम करणारा प्रकल्प आहे. ही आता शेतकऱ्यांना बंधनकारक आता नसलं तरी शेतकरी हिताचा आहे. शेतकऱ्यांनी स्वतः होऊन पुढे येणं आणि आपल्या पिकातलं पीक पाण्याची माहिती शासनापर्यंत सुपूर्द करणं, जेणेकरून कोणती संदिग्धता चुकीची माहिती राहणार नाही आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना भविष्यामध्ये होणार आहे. कारण अशा अनेक योजना आहेत का योजनेसाठी पीक पेरा किंवा 7-12 वर्षाच्या नोंद आवश्यक असते. बरोबर. आणि ही जी गती आहे साधारणतः दररोज 2-2.5 लाख शेतकरी. बरोबर. या नव्याने हे मोबाईल ऍप डाऊनलोड करून घेतात आणि आपल्या पिकाची नोंद अपलोड करतात. खूप चांगला प्रतिसाद आहे आणि राज्य महाराष्ट्र राज्य हे प्रगतीशील राज्य आहे आणि प्रगतीपथावर एक राज्य आहे. अशा पद्धतीचा हा प्रकल्प राबवणार महाराष्ट्र हे पहिलंच देशातलं राज्य आहे का अशा इतर काही राज्यांमध्ये असे प्रकल्प राबवले जात आहेत? हो, हे आपले एक व्यापक दृष्टिकोन ठेवून केलेलं हे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
बाकीच्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते केलं जातं. बरोबर. काही ठिकाणी फोटोग्राफ्स घेतले जात नाहीत, त्याची अॅक्युरेसी तेवढी पाहिली जात नाही. काही ठिकाणी बाह्य यंत्रणा वापरून त्या ठिकाणी सर्वे केला जातो. बरोबर. काही ठिकाणी ढोबळ मानाने नोंदी केल्या जातात. आपण एक व्यापक बदल याच्यामध्ये सर्वंकष विचार करून आपण या पद्धतीने हा वेगळा ऍप केला जो पथदर्शी तर आहेच, संपूर्ण भारताला वेगळी दिशा देईल. पण मुळामध्ये आता हे सगळं झालंय नोंदीनुसार. एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून त्याला याचा या गोष्टीचा काय फायदा होणार, जो पूर्वी करत होते ना आता ऍपमध्ये केल्यामुळे काय त्याला पुढच्या भविष्यात त्याचा फायदा होईल? खूपच चांगला प्रश्न आपण विचारलाय की आता हे शेतकरी हिताचं कसं आहे किंवा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे. तर सातबारावरची पिकाची नोंद मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे सातबारामध्ये दोन नमुने आहेत, सात आणि बारा. सात मध्ये अधिकार अभिलेख आहे. बरोबर. सर्व सातबारा संगणीकृत झाले, आता डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. फेरफार ऑनलाईन झाले. आता 100% गेल्या 4-5 वर्षापासून ऑनलाईनच फेरफार होतात. आता हे प्रक्रिया तर आपली पूर्ण अपडेट आणि अचूक झाली. आता राहिला भाग 12 नमुना 12 पिकांच्या नोंदी सुद्धा ह्याच पद्धतीने अपडेट होणं गरजेचं आहे. म्हणून हे पुढे आलं आणि याचा फायदा शेतकऱ्यांसाठी असा आहे की आपला 7-12 हा जो जमिनीचा महत्वाचा अधिकार अभिलेख आहे तो जर अचूक असेल, अॅक्युरेट इन्फॉर्मेशन जी असेल, तर त्यांना पुढे खूप फायदा आहे. कारण शासनाच्या ज्या योजना आहेत, समजा मी तेच तुम्हाला विचारणार होतो की साधारण कृषी क्षेत्रातल्या ज्या योजना आहेत अनुदानाच्या वगैरे, त्या ठिकाणी 7-12 लागतो. पण अजूनही काही ठिकाणी अशी अडचण आहे की जर का त्या 7-12 आपण काढला प्रिंटआउट त्याची, तर त्यावर स्टॅम्प आणि स्वाक्षरी मात्र तलाठ्यांची लागते. हे आता गरजेचं आहे का? नाही. खूप चांगला प्रश्न विचारला. पण आता अजिबात नाही. राज्य शासनाने गेल्या वर्षीच एक निर्णय केला आणि डिजिटल स्वाक्षरी 7-12 सर्व कायदेशीर आणि शासकीय कामासाठी ग्राह्य धरावा असं शासन धोरण ठरलं. शासन JR झाला त्याप्रमाणे. आणि आता दररोज लाखो लोक याच्यामध्ये डिजिटल सायन्स 7-12 डाऊनलोड करून घेतात. याच्यासाठी महसूल विभागाने महाभूमी नावाचं एक पोर्टल विकसित केलेलं आहे. mahabhoomi.0.in या संकेतस्थळावर आपण गेल्यानंतर तिथे डिजिटल स्वाक्षरी 7-12 नावाचा ऑप्शन आहे. तिथे आपण 15 रुपये नक्कल फी भरली की ऑनलाईन पेमेंट करायचे आणि 15 रुपये नक्कल फी भरल्यानंतर आपल्याला डिजिटल स्वाक्षरी 7-12 मिळतो आणि तो सर्व कायदेशीर आणि लिगल कामासाठी ग्राह्य धरला जातो. त्यामुळे आता 7-12 तर ऑनलाईन मिळू लागलेला आहे. परंतु त्यातला पीक पेरा जर अपडेट नसेल, पिकाच्या नोंदी जर अचूक नसतील, तर मात्र आपल्याला अडचण येऊ शकते. पीक विम्यासाठी येऊ शकते, पीक कर्जासाठी येऊ शकते. शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. समजा आधारभूत किमतीवर धान्य खरेदी आहे, आधारभूत किमतीवर कापूस खरेदी आहे, आधारभूत किमतीवर भात खरेदी आहे, मका खरेदी आहे, हरभरा खरेदी आहे, ह्या ज्या खरेदी योजना असतात किंवा नाफेडनी कांदा खरेदी केली, तर ह्या सगळ्या योजनांसाठी पहिल्यांदा काय बेस रेकॉर्ड आहे, तर 7-12 त्या पिकाची नोंद आहे का आणि त्याचं क्षेत्र किती आहे हे पाहिलं जातं. आणि त्याच्याशिवाय ही आधारभूत किमतीवरची खरेदी देखील होत नाही. दुसरा मी एक उल्लेख केला त्याप्रमाणे पुढचा सर्व कारखानदारी शेतात शुगर फॅक्टरी मधले कारखानदारी मध्ये गळीत हंगाम आहे त्याचं नियोजन पूर्ण याच्यावर होऊ शकतं. बरोबर. कारण आधी ह्या ऊसाच्या नोंदी कारखान्याकडे करणं गरजेचं होतं आणि मग ते 2-2, 3-3 कारखान्याला नोंदी करत होते आणि एकूण अंदाज चुकत होता. आता ते मनुष्य जाऊन करत असतात. आता त्याच्यामध्ये मानवी याला वाव होता. आता ही ऑनलाईन सिस्टीम आहे, शेतकरी स्वतः नोंदू शकणार आहे आणि हे अचूकरित्या प्लॅनिंग होऊ शकतं. याच्यामध्ये अचूकता अशा अर्थाने आहे की तो अक्षांश रेखांशाचा जो फोटो आहे, बरोबर, तो महत्वाचा आहे, तो फार महत्वाचा आहे. पण तो फोटो काढताना 360 डिग्री पाहिजे वगैरे असं काय बंधन अजिबात नाही. सिम्पल फोटो आहे, फक्त तो जिओ टॅग्ड आहे, जिओ रेफरन्स्ड आहे आणि अक्षांश रेखांश त्याच्यामध्ये घेतले जातात. एवढं सिम्पल आहे. आणि त्याच्या आमच्याकडे राज्यभरातले गाव नकाशे हे जिओ रेफरन्स्ड आहेत. बरोबर. म्हणजे प्रत्येक सर्वे नंबरचा अक्षांश रेखांश काय आहे हे शासनाला माहिती आहे. मग तो जो फोटो काढलाय तो अक्षांश रेखांशाप्रमाणे त्याच सर्वे नंबर मधला आहे की नाही तो व्हेरीफाय होतो. तलाठी लेवल याची पडताळणी केली जाते आणि मग तलाठी ते अप्रूव्हल करतो. आणि पुढच्या काळात त्या लॅटलॉगमुळे त्याच्या ठिकाणी किती त्याचं क्षेत्र आहे कसं आहे सगळं त्यामधून समजून येणार. क्षेत्राबद्दल तर वादच नाही, कारण हा 7-12 कॉम्प्युटराईज आहे. 7-12 क्षेत्र अॅक्युरेट आहे, अचूक आहे. शेतकऱ्याला फक्त त्यातलं पीक किती आहे हेच नमूद करायचं. मग या सगळ्या ॲपमुळे आता कृषी क्षेत्रात दरवर्षी आपण रब्बी असो खरीप असो यानंतर बैठका होत होत्या किती पद्धतीने पीक एकूण आपल्याकडे येत आहे, तर या आता अचूक नोंदी असल्यामुळे संकलन करणं पण कृषी क्षेत्राला आता खूप सोपं झालं. खूपच सोपं. शेतकरी म्हणजे कृषी विभागाला याचा खूप मोठा फायदा आहे. खूप मोठा फायदा म्हणजे कोणत्याही खरीप हंगामाचा असं रब्बी हंगामाचा असं पूर्ण नियोजन असू द्या किंवा पिकांचा अंदाज घेणं असून पीक पिकणीचा अंदाज असो किंवा कृषी पणन आहे मार्केटिंग म्हणजे ह्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्यांच्यामध्ये जे नियोजन आहे किंवा आपल्याला आधारभूत किमतीवर खरेदीच्या योजना जाहीर कराव्या लागतात त्यासाठी अचूक डेटाबेस शासनाला उपलब्ध होणार आहे. आणि त्यामुळे कोणत्या भागामध्ये आपल्याला कापूस खरेदीची केंद्र उभारावं लागतील, कोणत्या भागामध्ये आपल्याला भात खरेदीची केंद्र उभारावं लागतील, कोणत्या मका खरेदी करावी लागेल, बरोबर, याचं धोरण ठरवणं शासनाला सहज शक्य होणार आहे. आणि शासनाच्या या धोरणासोबतच शेतकऱ्यांची जी फरफट होती पहिल्यांदा थांबणार आहे अशा अर्थाने
कारण शेतकऱ्यांच्या सातबारावर जर त्या भाताची नोंद नसेल तर ते पुन्हा तो केंद्र चालक सांगत होतं का त्या जात्याला ढकलून त्याची नोंद करून आणा वेळ जात होता किंवा त्याच्याकडून दाखला घेऊन या का हा तुमच्याकडे भात नोंदवलेला आहे. आता हे करायची गरज नाही. 2 मिनिटांमध्ये आपण शेतामध्ये उभं राहून जर ती पीक पाणी केली तर ती अचूकरित्या आपल्या सातबारावर नोंद केल्यानंतर किती तासांनी अपडेट होते ती. आता त्याच्यामध्ये सध्या ह्या हंगामापुरती आपण 2 हंगामापुरती तराट्याचा अप्रूव्हल ठेवलेला आहे आणि तराटी अप्रूव्ह करून 7 दिवसाचा पिरियड ठेवला आपण. 7 दिवसांमध्ये त्यांनी ते तराट्याने अप्रूव्हल करावं आणि मग त्याच्या 7-12 मध्ये नोंदवली जाणार आहे. आणि ज्या क्षणाला तो अप्रूव्हल देईल त्या क्षणाला तो डिजिटल स्वाक्षरित होतो 7-12 आणि पब्लिक डोमेनला महाभूमी पोर्टलवर सामान्य माणसासाठी उपलब्ध राहतो. बरोबर. म्हणजे आता आपल्याकडे मोफत 7-12 देखील आपण सगळ्यांना देतोय. शासनाने एक चांगली योजना या निमित्ताने आणलेली आहे त्याच्याबद्दल पण आपण थोडस बोलणारच आहोत. बरोबर. का 2 ऑक्टोबर पासून या हिरक महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी मोफत घरपोच 7-12 नावाची योजना महसूल विभागाने आखलेली आहे. बरोबर. त्यातही ही 7-12 आपल्याला घरपोच मिळणार आहेत. 7-12 मध्ये जे बदल केले त्या बदलासह 7-12 पोहोचावा असं शासनाचं धोरण आहे. आणि शेतकऱ्यांनी एकदा पाहावं की आपल्या 7-12 मध्ये काही त्रुटी आहे का, काही चूक आहे का, काही सुधारणेला वाव आहे का. समजा काही हस्तलिखित 7-12 मध्ये काही एंट्री होत्या त्या ऑनलाईनला आलेल्या नाहीत, तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मध्ये चूक झाली, क्षेत्रामध्ये काही चूक झाली, अशा काही चुका असतील तर मागे आपण एकदा चावडी वाचनाची मोहीम घेतली होतीच. बरोबर. परंतु आता आपण 7-12 मध्ये काही 50 वर्षानंतर 7-12 मध्ये काही बदल केले, 7-12 अधिक सोपा सुटसुटीत आणि सामान्य माणसाला समजेल असा परिपूर्ण केला तर त्याची कॉपी आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि ही जर पीक पाहणी सह असेल तर सोन्यावर पिवळं शेतकऱ्याला कळेल की आपल्या शेतामध्ये आपण जी ई पीक पाहणीमध्ये आपण जे पीक नोंदवलं होतं ते देखील आपल्याला पाहायला त्यांना मिळणार आहे का काय पिकाच्या. जसं मला एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी असा विचारवा असं मला वाटतो की मुळामध्ये हे सगळं करत असताना आता मोठ्या मोठ्या ई कंपन्या येत आहेत, जागतिकीकरणाच्या वाटेवर वाटचालांना शेतकऱ्यांचं पीक शेतामध्ये आहे, त्या ई कॉमर्स कंपन्या त्यांच्या जागेवर जाऊन खरेदी करतील, त्यांना या सगळ्या योजनेचा पुढच्या भविष्यात खूप फायदा होईल असं वाटतं. नक्की होईल. शासन ते ठरवेल का. आता हा डेटा आपल्याकडे कलेक्ट झाल्यानंतर शासनाला म्हणजे मार्केटिंग विभागाला आपल्या पणन विभागाला ते सहज शक्य होणार आहे का कोणत्या एरियामध्ये कोणतं पीक किती प्रमाणात येणार आहे, किती लागण आहे, त्याचे एस्टिमेटेड हार्वेस्टिंग डेट काय आहे, म्हणजे कापणीचं दिनांक काय आहे. बरोबर. नैसर्गिक आपत्ती काही झाली हो तर त्याचा पिकाचा नुकसानीचा अंदाज काढणं सहज सोपं होणार आहे कारण अचूक डेटाबेस तयार झालेला आहे. आणि अशा अनेक फायदे मी जसं तुम्हाला आधी सांगत होतो की आपल्याला पीक विमा आहे, पीक विमा आता सोपं होणार आहे. बरोबर. विमा मिळणं एकदम सोपं होणार आहे कारण पीक विम्याचं जे मोबाईल ऍप आहे त्याच्यामध्ये 7-12 आपण लिंक केलेला आहे. बरोबर. आणि गेल्या 2 वर्षापासून आता शेतकऱ्यांना 7-12 घेऊन पीक विमा भरावा लागत नाही, ते ऑनलाईन इंटिग्रेटेड आहे. त्यामुळं तो पीक विमा जसं आता त्याचं पीक लावताना फोटो काढतोय तसं पुढच्या भविष्यात त्याचं सर्वेक्षण करण्याची गरज पण राहणार नाही. त्यांनी फोटो काढून पाठवला तर पीक विमा त्या ठिकाणी मिळू शकेल. पीक विमा झालं, पीक कर्ज झालं, पीक कर्ज झालं. बँका पीक कर्ज कशावर देतात तर पिकावर देतात. बरोबर. बँकांसाठी आपण आपल्याकडे जवळजवळ 80 बँकांनी करार केले जवळमध्ये कार्यालयासोबत आणि त्यांना आपण 7-12 शेअर केला. आता बँका पीक कर्ज मंजूर करताना शेतकरी 7-12 मागत नाहीत, आमच्या पोर्टलवरून थेट 7-12 घेतात. बरोबर. आणि त्याच्यात जर पिकाची नोंद असेल तर ते 2 मिनिटांमध्ये त्यांना ते कर्ज मंजूर होऊ शकतं किंवा सुलभता आलेली आहे. म्हणजे कर्ज मंजुरी असेल, पीक विमा असेल, याच्याशिवाय शासनाच्या थेट लाभाच्या ज्या योजना आहेत कृषी विभागाच्या, म्हणजे ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, खादचे सबसिडी असतील, ह्या वेगवेगळ्या किंवा पोखराच्या ज्या योजना आहेत, शेतकरी आत्महत्या होऊ नयेत किंवा त्याच्या कमी यावी, शेतकरी आत्महत्यांना काय प्रतिबंध बसावा या उद्देशाने पोखरांनी ज्या योजना सुरू केल्या त्या योजनांना 7-12 लिंक आहे. आधारभूत किमतीच्या खरेदी योजनांना 7-12 लिंक आहे. म्हणजे सगळ्याच ठिकाणी 7-12 आता हा जाणार आहे. आणि आता ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आपण जो उल्लेख केला की आता 7-12 तर मिळतोय पण तो पीक पाहणी सह, म्हणून आम्ही त्याच्यात एक घोषवाक्य ठेवलं आहे. आपण जी सुरुवात उल्लेख केला, माझी शेती माझा 7-12, मीच लिहिणार माझा पीक पेरा किंवा मीच नोंदवणार माझा पीक पेरा, म्हणजे आता शेतकरी सक्षम करणार हे पूर्ण सक्षमीकरण करणार आहे. आणि खाला मूलभूत त्याला हक्क जो होता तर त्याचा त्याला त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मिळतात. अजून या सगळ्या योजना पुढे जाण्यासंदर्भात असा काही दृष्टिक्षेप आपल्या समोर आहे का की ह्याच्यामध्ये अजून वर्गीकरण करून अजून सुलभ पद्धतीनं की अजून शेतकऱ्याला फायदा होईल असं काही आपल्या डोळ्यासमोर आहे का. नाही, खूप साऱ्या योजना आहेत. महसूल विभाग राज्याचे महसूल मंत्री आदरणीय थोरात साहेब यांच्या दूरदृष्टीतून त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या काळामध्ये सुरू केलेलं 7-12 संगणीकरण आता पूर्णत्वास आलेलं आहे. आणि राज्यातले 2.5 कोटीपेक्षा जास्त 7-12 डिजिटल स्वरूपामध्ये आता पब्लिकला उपलब्ध आहे. आज महाभूमी नावाच्या पोर्टलवरून डेली 60 ते 70 हजार शेतकरी किंवा खातेदार
तलाठी कार्यालयात न जाता डिजिटल सॉफ्टवेअर 7-12 डाउनलोड करून घेतात, म्हणजे 70,000 लोकांची हेल्पाटे वाचलेले आहे, शोधणं वाचलेलं आहे, त्यांचा त्यांचा प्रशासनावरचं ताण पण तेवढाच कमी झालेला आहे, कमी झालेला आहे. आता ही काळाची गरज आहे आणि त्याप्रमाणे आपण डिजिटल सॉफ्टवेअर 7-12 डिजिटल सॉफ्टवेअरित खाते उतारे, खाते उतारा देखील आपण ऑनलाईन मिळतो आणि डिजिटल सॉफ्टवेअर फेरफार आता 1 ऑगस्ट पासून या वर्षाच्या महसूल दिनापासून डिजिटल सॉफ्टवेअर फेरफार देखील आपण उपलब्ध करून दिले. राज्यभरामध्ये साधारणतः 1,31,00,000 फेरफार ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेले आहेत आणि हे फेरफार सुद्धा आता पब्लिकला ऑनलाईन उपलब्ध होतात. म्हणजे सामान्य माणसाला ह्या नकलांसाठी तलाठी कार्यालय तहसील कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही अशा ज्या योजना आहेत. आणि जे मगाशी आपण महत्वपूर्ण सांगितलं की या संदर्भामधला डिजिटल 7-12 जो आहे ज्याच्यामध्ये डिजिटल स्वाक्षरी आहे तो 7-12 आता सरकारी दस्तऐवजांच्या कोणत्याही कामकाजासाठी तलाठ्यांची कोणतीही सही घेण्याची आवश्यकता नाही. बरोबर ना? बरोबर. म्हणजे सर्वात मोठा बदल आहे. खूप मोठा बदल आहे. आणि पीक पाणी दृष्टीकडून एक बदल आपल्याला सांगायचं झालं तर यापूर्वी पीक पाणी ही सर्वे नंबर बेस होती. बरोबर. त्या सर्वे नंबर मध्ये काय पिकं नोंदवलेली आहेत तर याचा उल्लेख साधारणतः 7-12 मध्ये असायचा. आता शासनाने धोरण बदललं आणि पीक पाणी खाता बेस केली, म्हणजे त्या खातेदाराचं काय पीक आहे बरोबर हे नोंदवण्याची सोय केली आणि नमुना 12 मध्ये खाते नंबर हा एक नवीन राखाना समाविष्ट करण्यात आला. बरोबर. त्याचा असं झालं का एका 7-12 समजा आपल्या दोघांचं पण क्षेत्र आहे. बरोबर. दोन खाती आहेत, तुमचं एक खातं आहे, माझं एक खातं आहे. बरोबर. परंतु दोघांनी ऊस लावलेला आहे तर एकूण ऊस तिथं पहिला लिहिला जायचा, परंतु त्याचा तुमचा ऊस किती आहे माझा किती हे समजू शकत. फोड आता होणार आहे. आता फोड होणार आहे. खातेदार निहाय. बरोबर. खाते क्रमांक निहाय, त्याचे पिकं काय आहेत. बरोबर. मग त्याची त्याचं निर्भेळ पीक आहे का, मिश्र पीक आहे का, जलसिंचनाची साधनं काय आहेत, त्या तुमच्या शेतामध्ये समजा विहीर आहे, बोरवेल आहे, किंवा शेतघर आहे. बरोबर. किंवा जनावरांचा गोठा आहे, किंवा तुमचं गोबर गॅस आहे. बरोबर. तुमच्याकडे शेततळ आहे, हे सगळं नोंदवत येणार नाही. आता हे नोंदवण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात जाऊन ही इन्फॉर्मेशन देण्याची गरज. म्हणजे अनेक वेळा पश्चिम महाराष्ट्राकरता नेहमी अशी ओरड केली जाते की ऊसाचं पीक घेत असताना पाण्याचं नियोजन करा, ठिबक सिंचन सारखे प्रकल्प राबवा. तर आता त्या क्षेत्राला किती ऊसाला क्षेत्राला पाणी लागेल हे सुद्धा पुढच्या भविष्यात तुम्हाला याच्याबंद करणं अति सोपं होईल. नक्की. म्हणजे कृषी विभाग सोबतच आपण जलसंपदा विभाग जो आहे, जलसंपदा विभाग याच्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करत होता, परंतु डायनॅमिक डेटाबेस 7-12 महसूल विभागाकडे आहे आणि त्याच्याशी लिंकअप केल्यानंतर ही माहिती खूप अचूकरित्या उपलब्ध होणार आहे. बरोबर. म्हणून किती शेतकऱ्यांकडे आता जलसिंचन साधनामध्ये आम्ही हा पर्याय एक शासकीय कालवा आहे का, मग एकूण शासकीय कालव्याखालचं जलसिंचन क्षेत्र किती आहे, एकूण विहिरी खालचं क्षेत्र किती आहे, एकूण नदी खालचं क्षेत्र किती आहे, याची अचूक माहिती या निमित्ताने उपलब्ध होणार आहे आणि मग शासनाला कळेल का बाबा कोणत्या धरण क्षेत्रामध्ये किती त्याचा वापर होतोय पाण्याचा. जे आपलं शासकीय कालवे सर्वात पाणी व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट याकरता याचा खूप मूलभूत पद्धतीने खूप फायदा होणार आहे. याच्यामध्ये आपण आणखी पण एक सुविधा ज्यादाने दिलेली आहे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही बांधावर पण झाडं असतात. बरोबर. ते पीक म्हणून घेतलेलं नाही. बरोबर. 4 आंब्याची झाडं आहेत, 2 काजूची झाडं आहेत, 3 सीताफळ आहेत, तर त्याच्या सुद्धा नोंदी घेण्याची सोय आपण याच्यामध्ये केली. बांधावरच्या झाडांची पीक म्हणून घेतलेलं नाही, सूक्ष्म नोंदी पण त्याच्यामध्ये केल्या जाणार आहे. याचा फायदा असा आहे समजा काही कारणाने कोणत्याही शासकीय किंवा महत्वाच्या किंवा पब्लिक युज साठी एखाद्या प्रकल्पासाठी जमीन संपादन झाली तर जमिनीचं व्हॅल्युएशन जे होतं त्याच्यामध्ये झाडांची संख्या खूप महत्वाची असते, झाडांच्या नोंदी खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे भविष्यामध्ये शेतकऱ्याला ह्या नोंदी केल्या का त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही, कोणाला काही सांगायची गरज नाही, सगळा डेटाबेस रेडी असणार आहे. मग कोणता प्रकल्प असू दे, रस्ते असतील काही असो, म्हणजे कुठे कुठे एक्वेशन काय येईल, कुठे भूसंपादन त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. आणि याच्यासाठी एक शासनाने एक मोठा निर्णय याच्यामध्ये घेतला गेल्या वर्षभरामध्ये, पोटखराब क्षेत्र जे आहे तो सुद्धा लागवडी लायक मध्ये रुपांतर करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुमती दिली. बरोबर. म्हणजे काय क्षेत्र वाढलं, जो मूळ सर्वे झाला जमिनीचा त्यावेळेस जसा जमिनीचा वापर होता त्याप्रमाणे त्याच्या नोंदी 7-12 झाल्या. बरोबर. त्यावेळेस जर पोट खराब क्षेत्र असेल तर ते आता पोट खराबच राहिले असा अर्थ नाही, ते लागवडीखाली आलं असेल. शेतकऱ्यांनी त्याची कापड कष्ट केले, सपाटीकरण केलं, तिथे खोदाई केली, ते तिथे जलसिंचनाच्या सुविधा केल्या, लिफ्ट इरिगेशन केलं, बागायत झालं. बरोबर. परंतु त्याच्या नोंदी 7-12 नव्हत्या, मग अशा क्षेत्राला त्यांना पीक कर्ज मिळत नव्हतं, पीक विमा मिळत नव्हता, पोट खराब क्षेत्रामध्ये नोंदी होत नव्हत्या. शासनाने मोठा निर्णय घेतला आणि पोट खराब क्षेत्र जर लागवडीखाली आणलं असेल तर त्याला लागवडीखाली रुपांतरित करून देण्याची निर्णय झाला. हा खूप मोठा निर्णय, खूप मोठा धोरणात्मक निर्णय आहे. याची प्रक्रिया सुरू आहे क्षेत्रीय स्तरावर, परंतु अजून जर ती प्रक्रिया झाली नसली तरीही आपण ह्या मोबाईल ऍपमध्ये
पोट खराब क्षेत्रावर सुद्धा आपल्याला पिकाच्या नोंदी करता येतील. याच्यापेक्षा अजून हवं काय? खूप सोय केली. आणि आता जो आपण घरपोच सातबारा देणार आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकडून फीडबॅक फॉर्म भरून घेतोय आपण. हे सातबारा मध्ये काही त्रुटी आहेत का ते आपल्याला सांगा. याच्याशिवाय तर त्यांना आपण जर पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणलं असेल तर ते तुम्हाला रुपांतरित करायचं आहे का, त्याचा एक अर्ज भरून द्या. म्हणजे हे अंडरटेकिंग पण आपण येणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा असा आहे की परत परत आपल्याला जाऊन ती काही माहिती द्यावी लागणार नाही आणि शासनाकडे सगळी सगळी संकलित झालेली माहिती त्याचं बॅकवर्ड वर्किंग होऊन त्याचं पोट खराब मध्ये लागवडीमध्ये रुपांतर करण्याचं सुद्धा क्षेत्रीय स्तरावर कामकाज होणार आहे. त्यामुळे खूप साऱ्या जेव्हा महसूल विभागाच्या योजना आहेत या ऑनलाईन योजनांचा थेट लाभ शेतकऱ्याला व्हावा. अगदी बरोबर. शासन शेतकऱ्याच्या दारी म्हणजे घरातच जात आहे आणि खऱ्या अर्थाने सगळ्या सुविधा देत आहे. हा खूप मोठा क्रांतिकारक निर्णय आहे आणि वर्तमानाच्या संगणकीकरणाच्या एकूण असणाऱ्या या अवकाशामध्ये हा महाराष्ट्र शासनाने उचललेलं पाऊल हे खूपच कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण काय आवाहन करू शकाल जगताप साहेब, काय सांगता येईल आपल्याला? मी तर आवाहन करेलच पण एक गोष्ट सांगायची राहिली ती पण सांगतो. या ई पीक पाणी प्रकल्पाबद्दल काही ठिकाणी काही गैरसमज आहेत. मला फोन येतात या प्रकल्पाचा राज्य समन्वयक या नात्याने मला फोन येतात आणि विचारणा होते का हा प्रकल्प तुम्ही का आणला, त्याचा काय उद्देश आहे? मग आमच्याकडे मोबाईल रेंज नाही, मोबाईलच नाही किंवा मग इंटरनेट कनेक्शन नाही, आम्ही कशा पद्धतीने करू? तर मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे ह्या सगळ्यांची फारशी गरज नाही, फारशी कमतरता नाही. बरोबर. आपल्याकडे प्रगत राज्याचा विचार करता आम्ही जो 5-2 वर्षांमध्ये 20 तालुक्यामध्ये जो पद्धतीचे प्रकल्प आपला त्याचे अनालिसिस आहे त्याच्या आधारे साधारणतः 80-82% खातेदारांनी स्वतःच्या मोबाईलवरून किंवा सिंगल मोबाईलवरून एंट्री केलेली आहे. मोबाईलची उपलब्धता नाही असा विषय नाही, पण तरी आपण एका मोबाईलच्या हँडसेटवर 20 खातेदारांची नोंदणी करता येईल अशी सोय ठेवलेली आहे. बरोबर. समजा एखाद्या वाडीवस्तीवर एकच मोबाईल असेल तो 20 खातेदारांची नोंदणी करू शकतो. बरोबर. मग त्या 20 खातेदारांचे 100 गट नंबर असले तर त्या 100 गट नंबरची नोंदणी त्या एका मोबाईल नंबर होणार आहे. 20 खातेदारांची नोंदणी होते सरनंबर जास्त असू शकतात. बरोबर. ती सोय आहे. मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे आपल्याला इंटरनेटची गरज नाही. बरोबर. इंटरनेट जिथं नोंदणी करायची आणि तिथे लागणार आहे. तालुक्याला तर शेतकरी जातच असतात त्यामुळे तो काही प्रश्न नाही. आणि फक्त जीपीएस बेस फोटो काढून आपल्याला अपलोड करायचा आहे म्हणजे तोही प्रश्न नाही. आणि आपल्याला कोण मदत करणार, मार्गदर्शन करणार आहे? तर क्षेत्रीय स्तरावर तलाठी, कृषी सहाय्यक याच्यासोबत आपण सांगितलं कृषी दूत आता जे आहे. बरोबर. बी एस अॅग्रीचे जे विद्यार्थी आहेत ते 9,500 विद्यार्थी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. याच्याशिवाय आपली जी स्थानिक यंत्रणा आहे, महसूल यंत्रणा आहे, ती प्रचार प्रसिद्धी प्रबोधन करते आहे. शासन स्तरावरून याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सुद्धा चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि जिल्हाधिकारी त्याचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. आणि क्षेत्रीय स्तरावर ही जी काही ठिकाणी जी नकारात्मक पसरवली जाते त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. मला असं वाटतं जगताप साहेब मुळामध्ये कुठली सुरुवात करत असताना जेव्हा असते तेव्हा काही अडचणी प्रत्येक ठिकाणी येतात, असं कुठलीच योजना नाही की त्या ठिकाणी आपल्याला अडचणी येत नाहीत. पण मुळात राज्याच्या महसूल विभागानं माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री अब्दुलजी सत्तार साहेब आणि त्याच्या जोडीला राज्य समन्वयक जगताप साहेबांसारखे अतिशय हरवणारी माणूस की आपण मगापासून बघतोय की ती भरभरून ते बोलत आहेत की जेणेकरून ती योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून सुजलाम सुफलाम महाराष्ट्र कसा उभारावा या संदर्भामध्येच ते आपल्याला सातत्याने कळकळीने विनंती करतायत. आणि मला वाटतं हे खूप मोठं योगदान या संदर्भातलं जगताप साहेब आहे. तुमच्या विभागाचं तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. तरी देखील या माध्यमातून आपण काय शेतकरी बांधवांना सर्वसामान्य जनतेला आव्हान आपल्या विभागाच्या वतीने कराल? माझं आव्हान एवढंच आहे की ही एक शेतकऱ्यांना सक्षम करणारा हा प्रकल्प आहे. ई पीक पाणी प्रकल्पाचा आपण 100% सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या शेतामध्ये 2 मिनिट वेळ खर्च करून शेतावर जाऊन शेतामध्ये अक्षांश रेखांशचा फोटो काढून पीक पाणी अपलोड करा. पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ विनासायास मिळेल. आपले जे हेल्पाटे आहेत ते निश्चित कमी होतील आणि अचूक माहिती आपण उपलब्ध करून दिल्यामुळे शासनाला कृषीविषयक ध्येयधोरणं ठरवण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठीच्या योजना आखण्यासाठी याचा निश्चित फायदा होईल. तर मी या निमित्ताने एवढंच आवाहन करतो की 100% खातेदारांनी या ई पी पाणी प्रकल्पाचा लाभ घ्यावा आणि महसूल विभागाने आणि कृषी विभागाने हा जो प्रकल्प समोर आपल्या आणलेला आहे याचा लाभ करून घ्यावा एवढीच या निमित्ताने मी आवाहन करतो. जगताप साहेब पण खूप चांगली माहिती या ठिकाणी दिलीत आणि या माहितीच्या एकूण असणाऱ्या गंगाजळातून आपण राज्यातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम तर करणारच आहोत, पण रामदास जगतापजी जे आहेत ते राज्य समन्वयक आहेत ई पीक पाणी प्रकल्पाचे. या प्रकल्पाच्या माहितीतून आणि ॲपमधून आपण शेतकरी बांधवांच्या घरापर्यंत पोहोचून हे राज्य
पुढच्या भविष्यामध्ये बळीराजाला आधी सशक्त करण्यासाठी वेगळी भूमिका बजावेल असाच विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमात जगताप साहेब आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि अशाच पद्धतीनं जय महाराष्ट्रमधून आपण वेगवेगळी माहिती घेतच राहणार आहोत. तोपर्यंत आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. सांगे वर्तमान अभिमानाने मग भाग्य हे उजळे उद्या कोणासे मग भविष्य हे उज्ज्वल से कोणासे महाराष्ट्र हे नाव ते असे महाराष्ट्र नाव हे जे असे जय हो त्या महाराष्ट्राचे जय हो या महाराष्ट्राचे सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे समर्थ लोक महाराष्ट्राचे जय महाराष्ट्र 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 जय महाराष्ट्र